everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आज आहे 24 hours ड्युटी, रेडी झालो आहे. नायसाला आज सुट्टी आहे, रचना आहे किचनमध्ये. सो नॉर्मल रुटीन चालू झाली आहे आणि यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी आहे. आज ब्रेकफास्टला आहे इडली फ्राय, इडली मसाला गाइस, जे बोलाल तुम्ही. सो डू कंटिन्यू टू वॉच टिफिन सिरीज, त्याच्यात काय काय आहे हे तुम्हाला समजेलच आज टिफिनमध्ये. सो गणपतीची तयारी पण जोरात चालू आहे साईड बाय साईड. हॉस्पिटलमध्ये ड्युटी असल्यामुळे बॅक टू बॅक ड्युटीज आहे, त्याच्यामुळे रचनेला थोडंसं जास्त ॲक्टिवली पार्टिसिपेट करायला लागणार आहे. असतेच आई तर आहे. चल. सो आज लाईट 7:20 सनी गेला हॉस्पिटलला. सो आज माझी गडबड नाही आहे, नाही तर युजली सनी गेल्यानंतर फुल धावपळ असते, नायसाच्या पाठी मला लागायला लागतं. पण आज नायसाला सुट्टी आहे. सो आज जेवायला मी आज सनीला टिफिनमध्ये दिले शिमला मिरची, म्हणजे अनियन आणि शिमला मिरचीची जी असते ना माझी ती, आणि पनीर अफगाणी ती मी आज ट्राय केली. सो हे पाठ झालं सनीचं. आता आज आहे शेवटचा शनिवार, म्हणून मग आपलं बाकीचं जे नैवेद्याचं जेवण आहे ते मी थोड्याच वेळात बनवेल. आता मी मूग जे आहे ते थोडेसे पाण्यात टाकलेत, मुगाचं बिरडं बनवणार आहे मी जसं आपण वालाचं बनवतो तसंच, आणि एक पालेभाजी असेल आणि कदाचित कोबीची भाजी करेल, एक स्वीट करेल. सो हे मी नंतर थोड्या वेळानंतर करेल. आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्याच्या आधी मी पण थोडासा नाश्ता करून घेते, मग व्हिडिओ एडिट करते आणि मग जेवणाला लागते. मग सो पुढे तुम्हाला समजेलच काय काय करणार आहे. पण आज मला माझं काही करून कबड जे आहे ते क्लीन करायचं आहे, क्लोथसुद्धा काढायचे आहेत. विच हॅव टू गिव्ह टू समवन. बॉक्सेस वगैरे मी आणून ठेवलेले आहेत, जेणेकरून मी फटाफट ते कुरिअर करून टाकेल. सो पुढच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. वाजले आहेत 8:17. मी बोलले की मला आता धावपळ करायची गरज नाही बिकॉज नाही झालं सुट्टी आहे. बट मी विसरले की आज तिची ॲक्च्युली स्कूल आहे. त्याने लास्ट सॅटर्डेलाच नोटीस पाठवलेली की 31 सुद्धा स्कूल असेल, कारण आता सुट्ट्या होतील ना गणपतीसाठी, मग ते कंपेन्सेट करतायत. आणि एवढी गडबड झाली ना, 8:03 तिच्या नॅनीचा फोन आला की नायसा अजून आली नाही आहे. एवढी धावपळ, म्हणजे आम्ही लिटरली 15 मिनिटात एवढं क्विकली आवरलं आहे. सगळं फटाफट नायसाला स्कूलला सोडून येते मी. सो फायनली नायसाला स्कूलमध्ये सोडून आली. बिचारीला जायचंच नव्हतं, कारण तिला काल सांगितलेलं की तुला उद्या सुट्टी आहे. सो ते एक आपण माइंड बनवून ठेवतो ना, मग जर तिला मी नाही बोलली असते ना तर मग ते सवय होते. मग त्यांना असं वाटतं की एकदा मी नाही बोललो तर म्हणजे आपण थोडंसं रडलो तर मग आई म्हणेल किंवा बाबा म्हणतील की ठीक आहे नको जाऊ, तर तसं नव्हतं मला करायचं. म्हणून मग पाठवलं. आता मी माझं जे हाफ एडिट झालेलं ब्लॉग आहे त्याला कंटिन्यू करते. 400 400 म्हणजे 108 झाले ते. मस्त आहे. Thank you.
12:35 नाहीसा येण्याचा तर टाईम होईल. माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे. हे आहे भोपळा, पालेभाजी, मुगाचं बिरड, कोशिंबीर, भात करत ठेवलं आहे, वरण करायचं आहे आणि आईंनी भाकऱ्या वगैरे केलेल्या आहेत. आणि इथे मी अप्पे, इन्स्टंट अप्पेसाठी हे ठेवलं आहे. सो 20 to 25 मिनिट्स ह्याला ठेवावं लागेल. थोडंसं फुगल्यावरती मी अप्पे करून घे. आणि हे तुम्ही कदाचित पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर आज एक शॉर्ट आला आहे किंवा येईल थोड्याच वेळात. आता जे 12:00 आधी बघत असतील त्यांना मी सांगते शॉर्ट येईल 12:00. जे 12:00 बघत असतील ते सुद्धा आता तुम्ही बघू शकता. सो माझं हे जे स्टार्टर आहे ते रेडी झालं आहे. माझं अप्पेपात्रसुद्धा इथे रेडी आहे. थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. सो हे इन्स्टंटवाले आहेत. रवा भिजवून आपण ते वाला करू शकतो. सो माझे अप्पे रेडी आहेत. बप्पासाठी निवेद्यसुद्धा रेडी आहे. नायसाचं जेवण झालेलं आहे. आता मी जेवते, आईसुद्धा जेवल्या आहेत. ही आहे माठ आणि भेंडी, लाल भोपळा, मुगाचं बिरड, कोशिंबीर. ही सकाळी मी पनीरची भाजी केली होती. अप्पे, भाकरी आणि आईने मस्त ताक केलेलं आहे. मी मस्त एन्जॉय करणार आहे माझा फूड. सो वाजले आहेत संध्याकाळचे 6:40 आणि इथे मी हा सगळा पसारा असा काढलेला आहे. माझे जेवढे ज्वेलरी आहेत त्याचे सगळे बॉक्सेस मी काढले. तर हे सगळं असं पसारा आता काढला आहे. आता जी ज्वेलरी मला हवी आहे ती मी पुढे ठेवणार आहे. नाहीतर दरवेळेस काय होतं, एवढं सगळे बॉक्सेस काढावे लागतात आणि मग नंतर परत ते परत आतमध्ये ठेवावे लागतात. सो इट टेक्स लॉट्स ऑफ टाईम. ज्ञानाने सभेसाठी आम्ही जे कपडे घेतले ते अजून आम्ही दिले नाही आहेत. उद्या कदाचित ते गावाला पण जातील म्हणून मग तेच विचार करते की जाऊन देऊ की स्विगीने पाठवू. सो माझं आता असं डिसाईड झालं आहे की आम्ही फाल्गुणीकडे जाणं स्किप करतो, तिला स्विगीजीनेच करतो सगळं जे पण क्लोथ्स आहेत ते. कारण मला माझं कबड्डसुद्धा क्लीन करायचं आहे. आत्ता जर मी गेली तर नाही बोललो तरी एक तास तर माझा तिथे जाईलच. सो एनिवेज अँड सो मला ज्या ह्याच्यात ज्वेलरी रिसीव होते त्यातच मी ठेवते. जसं की हे, जसं की आता प्लॅस्टिक बॅग्समध्ये मला मिळाले तशातच त्यातच मी ठेवते. म्हणजे ते व्यवस्थित राहतात. आता ह्या पूर्ण बॉक्समध्ये माझे फक्त मंगळसूत्र आहेत. इथे माझे काही चोकर वगैरे ते ठेवले. ह्यात मी फक्त मोतीचं ठेवलं आहे. त्यात फक्त ऑक्सिडाईजवाल्या गोष्टी आहेत. हे बघा, ह्यात फक्त सिल्वरचं आहे. सो असं मी वेगवेगळे करून ठेवले आहेत म्हणजे जेव्हा जे पाहिजे ते मला इझिली काढता येईल. आणि काही दिवसांपूर्वी मला एक सुंदर असं मंगळसूत्र रिसीव झालेलं आहे फ्रॉम ध्रुवन्या सास. एकतर हे हँडमेड आहे आणि एवढं छान आहे ना, मला खूपच आवडलं. आपल्याला जो कलर कॉम्बिनेशन पाहिजे त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला मिळेल. सो तिने मला विचारलेलं की कोणतं कलर हवं आहे. सो मी हा कलर चूज केला. ह्याचे कलर, ह्याचे इयरिंगसुद्धा खूप सुंदर आहे. आणि युजली मी 36-inch वेअर करते. सो हा तसाच आहे. सो थँक्यू सो मच ध्रुवन्या सास. तुम्हाला जर इनकेस कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्राम ID दिलेला आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यांच्या पेजला कारण हँडमेड आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत. थँक्यू. सो दिस इज हाऊ माय कबड इज मेसी. म्हणजे एवढं मेस झालंय हा. आणि कधीपासून लावायचंय लावायचंय. सो आज फायनली त्याचा मुहूर्त निघालाय. म्हणजे कसेही खोचलेत मी लिटरली, एवढे डेंजर झाले ना. सो आता जे नको आहे ते सुद्धा मी काढून टाकते. लेट्स स्टार्ट. त्यातलं ऑलमोस्ट इथे मी बऱ्यापैकी बाहेर काढलंय. सो खालचं सेक्शन हे ऑलमोस्ट मी केलेलं आहे कवर. इथे मला जे द्यायचे आहेत ते बॉक्सेसमध्ये ठेवले. अजून इथे पण एवढा पसारा आहे. सो आता हे सगळं आवरत नायसाचं आठ.
असं काहीतरी वेगळं साठ चाललंय. इथे हा माझा पसारा जो काही अजून आवरत नाही आहे. वाजलेत बघा किती, 12:05 कमी आहेत. बऱ्यापैकी सगळं काही इकडचं मी सॉर्ट केलेलं आहे. आता इकडे मला ज्या साड्या ठेवायच्या आहेत त्या मला गणपतीच्या वेळेस नेसायच्या आहेत, पण त्या आता आहेत आतमध्ये आणि ह्या मॅडम बसल्या तिकडे, सो मी ह्याला उघडू नाही शकत. सो आता मी काही नाही, ह्यात मला त्या साड्या सगळ्या टाकायच्या आहेत. हे मी आता कवर असेच असंच ठेवते आहे. इकडचं सगळं काही वाईंडअप करते कारण आता मी सुद्धा खूप थकली आहे. 8 वाजता मी सुरुवात केलेली. हां, केस बाजूला कर पहिले. ते हिने काय करायला घेतलंय मला समजत नाहीये. मी हे सगळं मला वाईंड अप करता करता अजून 15 ते 20 मिनिटं झाली. हे जे कवर आहेत, साडीचे कवर, हे मी आधी सुद्धा सांगितलंय, हे मी घेतलंय तर मिशोवरनं काहीतरी 12 पीस आलेलं आहे. सो तुम्ही एकदा त्याच्यावरती चेक करू शकतात. बऱ्यापैकी सॉर्ट केलेलं आहे. हे वाला सेक्शन मी अजून नाही लावलंय. बॅग्स एवढे बॅग्स आहेत की मला समजत नाही ते कसं लावू. खालचंवालंसुद्धा मी प्रॉपरली पॅक केलेलं आहे. जे मला कुरिअर करायचे आहेत ते, हा एक बॉक्स आणि तो एक बॉक्स, तोसुद्धा मी रेडी केलेला आहे. सो उद्या तर संडे, उद्या तर मला जमणार नाही. लेट्स सी कधी, मंडेला वगैरे करूया. सो आता हे मी सगळं वाईंड अप करते. सो चला मग, आय नो आज मी काही जास्त शूट नाही करू शकली, बट पूर्ण टाईम ह्यातच गेला आहे माझा. आणि जेव्हा आपण क्लिनिंगचं काही गोष्टी काढतो ना, तेव्हा हे सगळं काही एकदम म्हणजे त्यात एवढं आपण घुसून जातो. हे तर मी क्लीन केलं, मधल्या पॅसेजचं पण आहे ना, तिथेसुद्धा मी सगळं क्लीन केलं. कारण माझे खूप सारे कपडे असेच बाहेर होते. सो सगळ्यांना मी जागा केलेली आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना जागा दिली आहे. आणि सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव. बाय बाय. बाप्पासाठी मुकुट बनवलंय कृष्णाचा. कोण म्हणून बेसिन बनवलंय बाप्पासाठी? अरे बापरे. चालेल. आणि कपाट कोणाच? बाप्पाला कपाट बनवले. अच्छा, म्हणजे बाप्पा येईल तेव्हा तर त्याचे कपडे त्यात ठेवेल. अरे हे बघ, हे मी ठेवले कपाट. पण त्या कपाटात काय ठेवायचंय बाप्पाचे? हा एक कपडे पण ठेवले. शूज तर ह्याच्या ते आपण ओपन नाही करू शकतो, असं घेऊ शकतो. ओके ओके, म्हणजे बाप्पासाठी नायसाने सगळी तयारी करून ठेवलेली आहे. एक बाथरूम सारखं काहीतरी बनवलंय, एक वॉर्ड्रोब बनवलं आहे आणि मुकुट सुद्धा बनवलं आहे. सो नायसा तरी खूप एक्साइटेड आहे ना. हे माहित पण नाही काय, हे तर काय नाही, हे मी फेकून टाकणार आहे. ठीक आहे, चालेल. बाप्पासाठी बेड. हे बघ बेड, ह्याच्यात हे बेड आहे ना, मी हे मस्त केलंय. म्हणजे समजून घ्या, पुढच्या साइडला आहे बाथरूम, पाठीमागच्या साइडला आहे बेड. ओके, झालं. चला, से बाय. सो बघितलं, म्हणजे आम्ही तर एक्साइटेड आहोतच, बट त्याचबरोबर नायसा सुद्धा एक्साइटेड आहे. लहान मुलांचं जे इमॅजिनेशन असतं ना, त्याला कोणीच टक्कर नाही देऊ शकत. आणि नायसाचं तर काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे तिला तर ॲक्च्युली असं, ती खूप खुश आहे की बाप्पा येणार आहे आपल्याकडे, आणि म्हणून तिने त्यांच्या स्वागतासाठी फुल तयारी केलेली आहे. एलिफंट बाप्पा येणार आहे त्याला. कोणी फेरी मॅजिक करतो नाही, त्यांना बसतात.
अच्छा आणि ना छोटा छोटा बेबी आहे तो झोपते उघडून झोपते ओके ठीक माझी स्लो होतं ओके नायसाचे काय गप्पा संपणार नाहीयेत आणि उद्या तर सुट्टी आहे म्हणून बघायलाच नको. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.